वारुळ, लेखक अनिल अवचट. प्रस्तुत पाठात वारुळाविषयी मुंग्यांची भावना, मुंग्या आणि नागिणीचे परस्पर संबंध दिसून येतात. पर्यावरणासंबंधी आस्थेचा दृष्टिकोन संबंधित पाठात दिसून येतो. मुंग्यांनी मातीचे कण कण आणून तयार केलं एक मोठं वारूळ, अनेक शिखरांचं, गोलाकार भोकांचं. त्यात केली अनेक दालने, चोर वाटाही. नंतर एक नाक शिरला बेळात आणि बसला घर व्यापून. मुंग्यांची मुलं खूप रागावली त्याच्यावर. हा कोण लागून गेला टिक्कोजीराव, आपल्या घरात येऊन झोपणारा? आयांनी करून त्यांना गप्प केलं. एका आईनं पोरांना बाजूला घेऊन सांगितलं, असू दे त्याला, कारण तो आहे म्हणून माणसं फिरकत नाहीत आपल्या वारुळाकडे. नाहीतर एरवी माणसाच्या व्रात्य पोरांनी लाथा मारून कधीच पाडून टाकलं असतं आपलं प्रिय वारुळ. आणि तो नाही, ती आहे. आणि ती आली आहे इथे बाळंतपणाला. सगळ्यांनाच मग नागिणीविषयी वाटू लागले प्रेम. आपली मुलं दंगा करू लागली की त्या त्यांना म्हणत, तुम्ही बाहेर जाऊन करा दंगा, ती झोपली आता. त्या सगळ्या मुंग्यांनी तिच्या येणाऱ्या अंड्यांसाठी जमीन करून ठेवली आणखी भुसभुशीत. अगदी रुईच्या कापसाची गादीच जशी. नागिण पडल्या पडल्या मुंग्यांचे सगळे संवाद ऐकत होती, पण पोट मोठे झाल्याने तिला बोलवत नसे. शेवटी एकदाची अंडी झाली. मुंग्यांच्या पोरांनी ती नवलाई पाहायला गर्दी केली. काही दिवसानंतर तर त्यातून पिल्लेही आली बाहेर. बरं झालं बाई, उरकलं तुझं सगळं वेळेत. एकदा का पाऊस सुरू झाला की वाहून जाणार हे वारुळ. मग कसं झालं असतं तुझं? हो ना बाई, तुम्ही सगळ्या होतात म्हणून निभावलं हो. पुरापुरांची दोस्ती झाली. मुंग्यांची पिल्लं नागाच्या पिल्लांना बाहेर घेऊन जात, आसपासचे रस्ते माहीत करून देत. नागाची पिल्लं आईला पाहिलेल्या सगळ्या गमती जमती येऊन सांगत. त्यांना जेव्हा कळलं आता पावसाळा येणार आणि आपल्या घरात पाणी शिरून ते वाहून जाणार, तेव्हा ते हबकलेच. पण असं का? तसंच असतं, हे दरवर्षीचं आहे. पण मग आपलं काय होणार? आपण बाहेर पडायचं आणि बघायची जागा सापटीत. वळचणीच्या जागी जी असेल कोरडी आणि माणसाच्या दृष्टीने अडनिडी. एका हुशार पोरानं सुचवलं, या मुंग्यांना आपण वारुळाची रचना बदलायला सांगितली तर, म्हणजे पाणी आताच येऊ नये. नाही रे बाळा, ते त्यांचं चालत आलेलं शास्त्र आहे. वर्षानुवर्षे तेच तर चालत आलंय. पण माणसं बघ, त्यांच्याकडनं काही शिकायला नको का आपण प्राण्यांनी? मुंग्यांना आपण सुचवूयात की मातीत सिमेंट मिसळा योग्य प्रमाणात, की होतील आपली घर परमनंट, अगदी माणसांच्या घरांसारखी. पाहिजे तर बाहेरनं वॉटर प्रूफिंग ही करता येतं आजकाल, म्हणजे कितीही येऊ देत पाणी.
बाहेरचा बाहेर वाहून जाईल। शिवाय ही वर तोंड केलेली उघडी भोक, त्याने सगळा घोटाळा होतोय। ते डिझाईन पण बदलायला हवं। पोरांचे हे विचार ऐकून नागिन थक्क झाली। तिला भीतीच वाटली, ही पोर माणसाच्या वळणावर जातात की काय। ती म्हणाली, बाळा तू माणसासारखं नको रे डोकं चालवू। बाहेर आपण अन्न मिळवायला फिरावं तर ते दगड मारून हैराण करतात। खर तर आपण उंदीर खाल्ले तर त्याला फायदाच आहे हे नाही कळत त्याला। शेतात वारूळ आलं की टाकतो नांगरून, खर तर त्याचीच जमीन होते भुसभुशीत। आता या सिमेंटनं डांबरी रस्त्यांनी कहर केलाय, जमिनीला होतच नाही सूर्याचं दर्शन। आपण राहायचं कुठं? त्याला त्याच्याशिवाय कुठलेच प्राणी नको आहेत जगायला। अशी चालते का सृष्टी? यात तो स्वतः मरणार आणि आपल्यालाही मारणार। मुंग्या सगळ्या स्तब्ध होऊन ऐकत होत्या या नागिणीचे शहाणपण। त्यांचं मन भरून आलं, त्यांच्या पोरांचेही डोळे उघडले। पावसाळ्यात वारूळ वाहून जाते याची खंत या सगळ्यात अगदी वाहून गेली।